नमस्कार, मी वर्सोवरून ज्योत्स्ना चांदी बोलत आहे. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी करंदी फ्राय करून तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. हा कोळी मसाला आहे, हा गरम मसाला पावडर आहे, हा हळदी पावडर आहे, हा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हे आली लसणाची पेस्ट आहे. ह्या दोन मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत. ही कोथिंबीर आहे, हे तेल आहे, हे एक मोठं टॅमॅटो मी बारीक कापून घेतलेलं आहे, हे मोठे चार कांदे कापलेले आहेत. ही करंदी मी सोलून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही करंदी अशी ताजी आहे बघा. ही करंदी ताजी कशी ओळखायची तर बाजारा मार्केटमध्ये गेलात तर ही करंदी तुम्हाला सोलून सुद्धा देणार. ही सोलून घ्यायची, याच्यामध्ये धागा नसतो. आता मी गॅस पेटवून घेते. याच्यावर मी टोप ठेवते. गॅस फास्ट ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये मी तेल टाकते. ही आली लसणाची मी पेस्ट टाकते याच्यामध्ये. ही आपल्याला जराशी लाल करायची आहे. गॅस मी जास्त फास्ट ठेवलेला नाही, जास्त स्लो पण नाही ठेवायचं, जास्त फास्ट पण नाही ठेवायचं. कारण जास्त फास्ट ठेवलं तर हे जळून जाईल ना, करपलं मग त्याची मजा निघून जाणार. आणि ही करंदी आहे ना, ही लहान मुलांना मुद्दामून द्यायची खायला. लहान मुलं आवडीने खातात. पण याला याच्यामध्ये धागा पण नसतो ना. करंदीमध्ये कोलंबीमध्ये धागा असतो, याच्यामध्ये धागा नसतो. आणि मार्केटमध्ये घेतली तरी पण ती सोडून देतात. आणि करंदी ही सोडूनच घ्यायची. म्हणजे ताजी करंदी असते, सोडून घेतली की आपण. आता मी दोन कापलेल्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या पण आता आपण जराशा लालसर करूया. लसूण पण लालसर झालेला आहे. ही मिरची बराशी लालसर झाली की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. हा चिरलेला कांदा मी याच्यामध्ये टाकते. कोलंबीपेक्षा करंदी खायला चांगली असते, वातूर पण कमी असते. ती जास्त कोलंबीसाठी वातूर नसते. तर करंदी खाली तर पोटाला भाजणार नाही. कधी कधी कोळंबी गरम पडते कोणाला, पण करंदी कधीच ना. करंदी पचायला पण हलकी असते, खायला पण चवदार असते, त्याच्यामध्ये धागा नसतो, जास्त कोलेस्ट्रॉल नसतं. मस्त पैकी चांगला लाल करायचा कांदा. आता हे मी मीठ टाकते याच्यामध्ये. कांद्यामध्ये टाकलं ना मीठ की चांगला कांदा शिजतो पण, म्हणून कांदा शिजवताना मीठ टाकायचं, मग कांदा पण चांगला शिजतो. आता गॅस मी जरासा स्लो केलेला आहे, जास्त नाही, थोडासा स्लो करायचा. आणि चांगला कांदा लालसर करून घ्यायचा. अजून कांदा शिजायचा आहे. आता कांदा लाल झालेला आहे, याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकतो. हे बघ, हे टॅमॅटो टाकतो. परत आपण गॅस फास्ट करूया. कांदा आणि टॅमॅटो बघा कसं एकदम लालसर झालेलं आहे ना. आता चांगलं शिजून घ्यायचं, जास्त गॅस फास्ट करायचा नाही.
जास्त स्लो पण नाही ठेवायचा. टोमॅटो चांगलंच शिजलं आणि लाल पण झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. हा 2 चम्मच कोळी मसाला टाकते. हा 1 चम्मच गरम मसाला पावडर, 1 चम्मच हळदी पावडर आणि जरासा टाकते. हा लाल मिरची पावडर छोटे 4 चम्मच आहेत. आता सगळे मसाले आपण घ्याच लोक घ्या. चांगला मसाला शिजून घ्यायचा. मग याच्यामध्ये सोललेली करंदी टाकायची. आता मी सोळलेली करंदी टाकते. हे असे सर्व काढून घ्यायचे. खालूनवरून सर्व पूर्ण काढून घ्यायचे. असे परतवायचे. सगळा मसाला त्याला लागला पाहिजे करंदीला. असे चांगले परतवून घ्यायचे आणि मग याच्यावर जरासं ढाकण द्यायचं 1-2 मिनिटासाठी. तर याचं पाणी सुटणार. आता जसं कोळंबीचं कसं पाणी सुटतं तसं या करंदीचं पण पाणी सुटणार. याच्यावर आता आपण असं झाकण देऊया 1-2 मिनिटासाठी, जास्त नाही. परत ते ढाकण काढून परत परतवायचे. ढाकण देते 1-2 मिनिटासाठी. आता याचं मी झाकण उघडून बघते. हे बघा पाणी सुटलं की नाही. जरासं पाणी सुटतं. कोळंबीसारखंच पाणी सुटतंय ना. अजून 2-3 मिनिटं तरी पाहिजे याला शिजायला. कारण याचं पाणी पूर्ण आटायला पाहिजे. याला तेल सुटलं पाहिजे. नुसतं तेल सुटलं पाहिजे. ही करंदी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. जर माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्कीच कळवा.